आज फायनली माझ्या पप्पांचा बर्थडे आहे. आज मी पप्पांना ह्या बर्थडेला कार गिफ्ट करते गाइस. चॅनल इट्स ऊब्स. सो गाईज, आज तुम्हाला असं वाटत असेल गाडीतून ही शूट का करते, गाडीत का शूट करते. सो ना, तर माझा असा प्लॅन चालू आहे की पप्पांसाठी मी एक कार बुक करावी, असा प्लॅन चालू आहे. आज आहे, आजची तारीख आहे 13 डिसेंबर, आणि ना पप्पांचा 23 डिसेंबरला बर्थडे आहे. आणि माझं असं प्लॅनिंग, म्हणजे जस्ट डोक्यात विचार आलाय की मी पप्पांना एक कार गिफ्ट करावी असा माझा विचार आहे. बिकॉज आमच्याकडे आता आहे स्विफ्ट डिझायर, आणि त्याला झाली 11-12 वर्ष झाली. पण मला ना एक पप्पांमध्ये असं खूप असं वाटलं की पप्पांना ना असं न्यू कार घ्यायची, कारण का आता जी आमची होती ती स्विफ्ट डिझायर खूप जुना मॉडेल होता, आणि आता कसं नवीन फीचर्स आले आहेत नवीन कारमध्ये, तर तसं पप्पांना हवं होतं असं मला वाटलं त्या दिवशी पप्पांच्या बोलण्यामधून. तर माझं असं म्हणणं होतं की आता मी थोडीशी काय होईना थोडीशी कॅपेबल आहे एवढं पप्पांसाठी करण्यासाठी, म्हणजे एवढी गोष्ट पप्पांसाठी करू शकते मी. सो माझं असं आज प्लॅन चाललाय की मी पटकन शोरूमला जाऊन येते, फर्स्ट विजिट करते तिथे, पहिले असंच बघून येते की कोणकोणत्या कार पट्टायत मला आणि कोणकोणती कार मी अफोर्ड करू शकते. सो या, लेट्स गो. हा व्लॉग, मला नाही माहिती हा व्लॉग कम्प्लीट होईल की नाही, कारण की मी जस्ट असं माझा असं एक वैचारिक किडा म्हणतो ना, असा माझा एक विचार आलाय मनात. पण हे हा जो माझा विचार आहे तो खरा होऊ शकतो की नाही अजून मला माहिती नाही आहे, बट मी व्लॉग स्टार्ट करून ठेवला आहे. जर झालं हा व्लॉग, म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली पप्पांसाठी कार घेण्याची, तर मी नक्की पोस्ट करेन. सो आता मी इथेच, ॲक्च्युली आम्ही शूटला आलेलो खारघरला. सो आता मी इथे बघू, टाटाचं शोरूम बघूया, आणि बघूया अजून कुठे कुठे जरा सर्च करावं लागेल. सो येस, लेट्स गो. सो गाईज, आता मी आले घरी, आणि ना आता पप्पा बाहेर आहेत. मला मम्मीला सुद्धा हे विचारा असं वाटत नाही, बिकॉज ती लगेच पप्पांना म्हणजे सांगू शकते असं मला वाटतं. सो मी मम्मीला सुद्धा सांगितलं नाही अजून. आत्ता मी जाऊन आली, आणि मला ना टाटाची नेक्सॉन आवडली आहे, आणि सेकंड थिंग म्हणजे फ्रॉन्स काहीतरी असं मारुती सुझुकीची आहे, तर त्या दोघांमध्ये आता मला डिसिजन घ्यायचं आहे. आता मी पप्पा घरी नाही आहेत, बट पप्पा आल्यावर मी त्यांना थोडंसं विचारेन की पप्पा तुम्ही काय प्रेफर कराल, म्हणजे मला असं घ्यायचं आहे माझ्या फ्रेंडला, तुम्हाला काय वाटतं ऑटो चांगली आहे की ही चांगली आहे, असं म्हणजे त्यांना असं वरवर विचारेन, आणि त्यांच्याकडून काढून घेईल की त्यांना काय नीट वाटतं आहे, प्रेफर करतील ते घ्यायला SUV की सेडान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे CNG पेट्रोल की ऑटोमॅटिक की मॅन्युअल, हे सगळं मला विचारायचं आहे, म्हणजे मी तसं डिसिजन घेऊ शकते. आज आहे Day 2, आणि आज आम्ही परत चाललो आहे किया शोरूममध्ये, म्हणजे कियाचं बघूया आता थोडंसं, सोनेटा वगैरे, आणि ती बघू, आणि मग ते झाल्यानंतर बघू अजून 2-3 शोरूम करू. सो या, जसं तुम्ही बघितलं मी किया शोरूममध्ये गेलेली, आणि ना तिथे बेसिक सेल्टॉसचं बेसिक मॉडेल बघितलं आम्ही, बट त्यामध्ये म्युझिक सिस्टम वगैरे काहीच नाही, आणि ती मला एक अप्रॉक्स जाते 13 लाखापर्यंत.
बट म्हणजे अजूनपर्यंत माझ्या मनात नेक्सॉनच आहे, बिकॉज त्याच्यामध्ये छान मॉडल मिळतं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यामध्ये सगळं सनरूफ वगैरे सगळं आहे. सो अजून तरी माझ्या मनात नेक्सॉनच आहे. पण आता आम्ही फ्रॉन्ग्स कोणती गाडी आहे, मी आय नो मी प्रोनाऊन्स चुकीचा करत असेल मे बी, बट येस काहीच नॉलेज नाही आहे या बाबतीत गाडी वगैरे वगैरे, बिकॉज मुलींचं एवढं काही नसतं गाड्यांच्या बाबतीत. सो माझं पण तसंच आहे, पण बघू आता काय होतं सिलेक्ट. ॲक्च्युली आमच्याकडे दोनच दिवस बाकी आहेत सिलेक्ट करण्यासाठी, बिकॉज 23 तारखेला डिलिव्हरी हवे, तर थोडंसं लवकर करावं लागेल. बघू आता काय होतं आहे. सकाळीच आत्ता आम्ही खारघरला आलो आहे मारुती सुझुकी शोरूममध्ये. लेट्स गो, आता बघू कसं वाटतं इथे. फ्रॉन्ग्स बघायला आलो, फ्रॉन्ग्स काय बघायला आलो आहे गाईज. हे दोघंच बघतात का, मला काय कळत नाही आहे नीट. म्हणजे त्यांना मुलांना जेवढं करतात आपला कळत नाही, बघतात. अच्छा ही फ्रॉन्ग्स, ओके या फ्रॉन्ग्स, वाव नाईस. हे गाईज आपण फ्रॉन्स बघतो आणि ग्रँड विटारा बघतो. हे लोक बोलले की ग्रँड विटारा सुद्धा आपण बघून घेऊया. सो मोठी कार वाटते. आज आहे 16 डिसेंबर आय गेस. सो या 16 डिसेंबर आणि आज मी परत एकदा शोरूममध्ये जाते थोडं डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करण्यासाठी. ॲक्च्युली आज मी मम्मीला सांगून टाकलं, मला पप्पांना हे सरप्राईज द्यायचं, बिकॉज काही असे डॉक्युमेंट्स होते जे मलासुद्धा माहिती नव्हते पप्पांनी कुठे ठेवले आणि खूप शोधले काल. बट मला असं वाटलं की जर आपल्या गाडी 23 डिसेंबरला घ्यायची आहे तर मला ऑन डेट डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील. सो मी आता मम्मीला सांगितले, मम्मीची हेल्प घेणार आहे डॉक्युमेंट्स शोधण्यासाठी, बिकॉज एक तिला हे पॉसिबल नाही आहे, बिकॉज मम्मी पप्पा दोघं पण घरी असतात दिवसभर आणि मला काहीच पर्याय नसतो. सो हे मी सगळं मम्मीला सांगितलं आहे. पण मम्मीचं असं झालं की तू कशाला एवढं सगळं करते आहेस, बट मला करायचं होतं सो मी करणार. हे मम्मीला मी सांगितलं आणि तिला आता गप्प बसवलं. तिला फक्त बोलली की मला थोडंसं मदत कर, बाकी तू लेक्चर्स देऊ नको. मम्मी फक्त मला डॉक्युमेंटसाठी वगैरे हेल्प करणार आहे, बाकी सगळं मी बघणार. हे गाईज, सो मी घरी आलेली आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की मम्मीला मी सांगितलं आहे माझा प्लॅन काय आहे, ठीक आहे. सो ती थोडंसं रिॲक्ट झाली की कशाला एवढं करते आहेस वगैरे, काहीतरी दुसरं इन्व्हेस्ट कर, आम्ही करते आहे काहीतरी, कारचं आम्ही घेतो, पप्पा पण घेऊ शकतात कार, बट त्यांना आता नको आहे, काही आपलं जाणं येणं होत नाही वगैरे तिने खूप लेक्चर दिले. बट तिला मी म्हटलं मी कार ऑलरेडी बुक केलेली आहे, तुला फक्त मला हेल्प करायची असेल तर डॉक्युमेंट्समध्ये हेल्प कर. आणि केस गाईज, आज मला जे डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते सगळे माझ्याकडे आहे आणि आय एम हॅपी की म्हणजे मी जसं विचार केलेला, ॲक्च्युली मला खूप बरं नाही वाटत, म्हणजे खूप सर्दी वगैरे झाली आहे. सो मी कालचा एक दिवस पूर्ण आराम केला, ऑफिसचे कामं केली, काल काहीच केलं नाही. आज आत्ता माझे सगळे डॉक्युमेंट्स सबमिट झालेत आणि उद्या मला फायनल तिथे जाऊन सगळं करायचं आहे. सो गाईज, सो आज आहे 17 डिसेंबर, म्हणजे ऑलमोस्ट 4th-5th आहे. अँड आज मी काहीतरी बहाणा, आज बिकॉज संडे आहे आणि माझ्याकडे खूप कस्टमर असतात सॅटर्डे संडे, सो मी असं बहाणा देऊन मी आता आज निघाली आहे डॉक्युमेंट सबमिशनसाठी. म्हणजे काल मी डॉक्युमेंट्स सगळे शोधले, मम्मीने मला हेल्प केली डॉक्युमेंटसाठी आणि मग ते मी घेतलेत सगळे आणि आत्ता मी चालली डॉक्युमेंट सबमिट करायला. सो आय होप आत्तापर्यंत सगळं नीट झालं आहे, म्हणजे होतं आहे आणि हेच असं चांगलंच होऊ देत. सो या तर पटकन जाते आणि तिथे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करते आणि मग तुमच्याशी बोलते. सो आज फायनली तो दिवस आला आहे मी पप्पांसाठी. ॲक्च्युली आज मस्त सगळं डिसिजन परफेक्ट घेऊन आज मी कार बुक करते आहे. म्हणजे फायनली ते असं पेपर वर्क करणार आहे, म्हणजे जस्ट बुकिंग म्हणजे केली आहे कारची, असं सगळे पेपर्स असणार आहेत आणि मग 23 तारखेला आम्ही कार पप्पांना सरप्राईज करणार आहोत. बघू, अजून काही डिसाईड नाही आहे की किती तारखेला कार येईल, बिकॉज आत्ता आजची तारीख आहे 19, ठीक आहे. सो 20, 21, 22, 23 तीन दिवसामध्ये ते RTO वगैरे प्रोसेस वगैरे झाली तरच 23 तारखेला येईल, नाही तर 24-25 येऊ शकते. पण मे बी मी त्यांना खूप जास्त रिक्वेस्ट केली की 23 तारखेला येऊ देत कार. सो या आता मी चालली पटकन पेपर वर्क करते, तिथे तुम्हाला दाखवते काय होतं.
ती एकच होती. सो गाईज, आज फायनली माझ्या पप्पांचा बड्डे आहे आणि एवढ्या दिवसापासून मी पप्पांच्या बड्डेसाठी प्रिपरेशन्स करते. एवढ्या दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत माझे की पप्पांना काही डाऊट न येता वगैरे आम्ही सगळं केलं आहे. फायनली हा दिवस आलेला आहे. आज पप्पांचा बड्डे आहे आणि मी आत्ता चालली आहे पटकन गाडीचं डेकोरेशन करायला. थोडंच डेकोरेशन करेल आणि मग आम्ही पप्पांना घेऊन जाऊ तिथे सरप्राईज द्यायला. मम्मी मी वगैरे माझे फ्रेंड्स. सो यस, सो एक्साइटेड. हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. एंडला पप्पांना मी कसं सरप्राईज देते शोरूममध्ये जाऊन ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो बेअर विथ मी. मला साड्या करायचं निघायचं आणि मम्मी चालणं. सो एक्साइटेड. यो, आत्ता मी आले सी शोरूममध्ये आणि गाडी इथे बाहेरच उभी केली. आम्ही पटकन थोडंसं डेकोर करतो आणि मग पप्पांना घेऊन येतो. सो या, तर ही कार आहे मस्तपैकी सी. ये एक्साइटेड. अबा उतर. हा हा हुआ परती लागेला. येस, परफेक्ट. थांबा जरा ना, काय चालू. तिथेच थांबा, तिथेच थांबा. दीदी यांना पण सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर घेतलं आहे आणि आत्ता पप्पांना तिथे बसवून ठेवलं आहे आम्ही. अँड सो एक्साइटेड. सी गाडी इथेच आहे. व्ह्यू इथे कर्टन टाकलेला आहे. सी काय काय गेस करता काय माणसं कशी चालत असते. अहो तुम्हाला खरंच दिसत नाही आहे ना. ठीक आहे. आरामात आहे, आरामात आहे. आई त्यांना पकड. प्रतीक हे कोण फोडेल, ह्यांना फोडायला दे ना. आता बघा तिथे जाऊन पहिले तुम्ही बघा तुम्ही. Yes, thank you. थांब थांब दीदी, दोन मिनिट. हे मम्मी रडली, मम्मी रडली. चालेल चालेल. मम्मी रडली. ये गाडी जाईल आपल्या पार्किंग मध्ये. पहिले पार्किंग मध्ये जाणार, पार्किंग मध्ये जाणार. Okay.
पूर्ण संरूपण करायचं असेल पप्पा संरूपण बाहेर आला तुम्ही गाईस सो मी घरी आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल कसं सरप्राईज दिलं. खूप लोकांचे फोन येत आहेत, ते सगळं व्हिडिओ वगैरे मी इन्स्टावर पहिले पोस्ट केली, शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट केली, त्यानंतर खूप जणांचे रिप्लायज येत आहेत, खूप अभिनंदन करत आहेत सगळे. असं वाटतं की माझाच बड्डे आहे, मला सगळे मेसेज करतात. बट मला नव्हतं माहिती एवढं प्राऊड फील होईल माझ्या सगळ्या फॅमिलीला, माझ्या मम्मीकडचे सगळे, पप्पांकडचे सगळे, खूप सगळे हॅपी आहेत आणि खरंच सगळ्यांना खूप बरं वाटलं. सो या आत्ता प्लॅन काय आहे संध्याकाळचा, सगळ्या मी फॅमिली डिनरला जाणार आहोत. सो येस, खूप जणांचे रिप्लायज येत आहेत व्हॉट्सअपला, ग्रुपमध्ये सगळे अभिनंदन करत आहेत. खरंच खूप सगळ्यांना माझ्याबद्दल प्राऊड फील होत आहे. बट येस, अजून खूप काही करायचं आहे फॅमिलीसाठी. सो या दीदी, रड तू व्लॉग मध्येस, कसं वाटतं तुला? रड दीदी रड. गाईज ही रडत होती माझ्या सरप्राईज मुळे, ही रडत होती, बघा कशी रडते. ऐको ऐको, आज माझी गोंड दिली ग. की काय काय हिचं सरप्राईज काय आहे ते म्हणते, मला पण नाही माहिती. आणि मला माहिती होती काहीतरी भयंकर सरप्राईज देईल म्हणून मी झोपली पण नाही. आणि जेव्हा बघितलं तेव्हा मला बोलायला जून पर्यंत पैसे आता दिदीला पण काहीतरी सरप्राईज. हाय 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 हाय, हा झालं झालं, फोटो काढू का? अच्छा. हे गाईज, फायनली आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे आलेलो आहोत. दोघी माझ्या दिदींच्या रिॲक्शन्स मी घेतल्या, बिकॉज त्या US असतात. सो त्यांच्यासुद्धा रिॲक्शन्स खूप भारी होत्या. दिदी तर पूर्ण रडत होती, मोठी दिदी म्हणजे खूप रडत होती, बिकॉज तिला असं वाटलं की माझं स्वप्न होतं की मम्मी पप्पांना काहीतरी द्यायचं, ते तू कम्प्लीट केलंस. सो ती पण खूप जास्त हॅपी होती आणि सगळेजणं खूप प्राऊड फील करत होते माझ्याबद्दल. बट मला अजूनपर्यंत असं एवढं वाटत नाही आहे की मी ठीक आहे. बट म्हणजे मला जेवढं असं वाटलेलं ना की ठीक आहे एवढंच तर करते, बट जेव्हा मी सगळे म्हणजे फॅमिलीमध्ये कळालं तेव्हा खूप जास्त रिॲक्शन्स आले, खूप जास्त प्राऊड फील केलं सगळ्यांनी माझ्याबद्दल. सो मला पण खूप भारी वाटलं. अँड या अजून खूप जास्त करायचं पॅरेंट्ससाठी. ऑफकोर्स मी या ब्लॉगमधून एवढंच सांगेन, आपल्या आपण म्हणजे स्वतःसाठी करायचंच आपल्या पेमेंटमधून किंवा आपण काहीही करतो आहे लाईफमध्ये. सो डोंट माइंड पसारा, ओके? आणि मिरर पण जरासा घाण झाला तो बेअर विथ मी तरी पण. तर मी एवढं सांगेन या ब्लॉगमधून की तुम्ही लाईफमध्ये किती पण मोठे व्हा, कितीही कमवा, पहिले आपल्या पॅरेंट्सला काहीतरी गिफ्ट करा, त्यांच्या मनात काय आहे ते पहिले ओळखा आणि मग त्यांना गिफ्ट करा, त्यांना खूप खुश ठेवा, तरच तुम्ही लाईफमध्ये खूप मोठे व्हाल. आणि ऑफकोर्स त्यांचा जो फेसवरचा हॅपीनेस आहे ना, तो एक नंबर असतो गाईज, आज मी बघितला. सो येस, माझा हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच सगळ्यांना, आय नो दॅट. सो येस, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत तुम्हाला शेअर करायची असेल तर नक्की शेअर करा. अँड या सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.